विधानसभा निवडणुकांचा प्रचार रंगात आलेला आहे. सगळ्याच पक्षांकडून उमेदवारांकडून आपापला प्रचार केला जातोय आणि प्रचाराचं साहित्य घेण्यासाठी पुण्यातल्या प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांच्या इथं प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. दिवस रात्र कार्यकर्ते या ठिकाणी प्रचाराचं साहित्य खरेदी करताना दिसतात. आपण जर माझ्या मागे पाहिलं तर आत्ता सुद्धा या दुकानामध्ये प्रचंड गर्दी आहे. ती झेंडे उपरणं वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह जी आहेत पक्षांची ती खरेदी करण्यासाठी कार्यकर्त्यांची ही सगळी गर्दी पाहायला मिळतीये. या दुकानामध्ये नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे असतील, उपरणी, चिन्ह, आणखीन प्रचारासाठी लागणारं बरंचसं जे काही साहित्य असतं ते साहित्य या ठिकाणी विकलं जातं आणि त्यासाठीच हे दुकान प्रसिद्ध असल्यामुळे या दुकानामध्ये नेहमीच अशा प्रकारचं साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी असलेली ही आपल्याला पाहायला मिळते आणि अशीच गर्दी आता सुद्धा या दुकानात झालेली आहे. त्यामुळे नेमकं इथे काय काय मिळतंय आणि कोणत्या गोष्टींना जास्त डिमांड आहे हे सुद्धा आपण त्यांच्याशी बोलून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. माझं नाव आहे अनुराधा मुरुडकर झेंडेवाले आणि आपल्या इथे प्रचाराचं सगळं साहित्य आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेलं आहे. सर्व प्रकारचे सर्व पक्षांचे झेंडे, उपरणी, खिशाचे बॅचेस, तसंच त्यांची जी चिन्ह तुतारीचं पितळी चिन्ह आहे, मशालीचं पितळी चिन्ह आहे, फोल्डिंगमध्ये तुतारी आहे, बाकी इतर पक्षांचं सर्वच पक्षांचं इलेक्शनसाठी लागणारं सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. काय रेंजपासून चालू होतं आणि कुठली चिन्ह किंवा काय घेण्यासाठी गर्दी जास्त? सगळ्याच साहित्याला जास्तीत जास्त मागणी आहे, पण खिशाचे बॅच जे साधारण 3-4 रुपयापासून सुरुवात होते ते 20-30 रुपये किंवा डायमंडमध्ये घेतले तर साधारण 100 रुपये पर पीसपर्यंत एक पीस जातो, त्याला सगळ्यात जास्त मागणी आहे. त्याच्यानंतर गळ्यात घालायची उपरणी जी आहेत त्याला जास्त मागणी आहे. यावेळेस जी वुलनची उपरणी आलेली आहेत फ्लोरोसंट कलरमध्ये त्याला जास्तीत जास्त मागणी आहे, कारण लांबूनही ती लक्ष वेधून घेतात, दिसायला अत्यंत आकर्षक आहेत आणि त्याच्यावर छानपैकी पक्षाची चिन्ह छापली गेलेली आहेत, त्यामुळे त्याला सगळ्यात जास्त पसंती कार्यकर्त्यांकडनं दिली जाते. आणि कुठल्या कार्यकर्त्यांची गर्दी दुकानात जास्त? आता तर सगळ्यांचीच, कारण सगळ्यांचं सत्ता शक्ती प्रदर्शन चालू आहे, सगळ्यांचीच प्रचार फेऱ्या जोरात आहेत, त्यामुळे सगळ्याच पक्षांचं इलेक्शन साहित्य एकाच वेळेस दुकानामध्ये विक्री चालू आहे. खरेदी करण्यासाठी आलेले कार्यकर्ते सुद्धा माझ्या बरोबर आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. दादा, काय काय घेतलंय, कोणत्या पक्षाचं घेतलंय? दिसतंय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, पण काय काय घेतलं? आता मी मफलर घेतलेला आहे तुतारीचा आणि पवार साहेबांच्या आमच्या तुतारी चिन्हाचं बॅच घेतलेला आहे. मी पर्वती मतदारसंघातनं युवक अध्यक्ष आहे शरदचंद्रजी पवार पक्ष यांचा, त्यामुळे उत्साह खूप आहे आमच्यामध्ये, त्याच्यामुळे आम्ही मफलर खरेदी करायला आलेलो आहे. बाकीची ऑर्डर दिलेलीच आहे आम्ही, पण हे आता मी तात्पुरतं घेतलेलं आहे याच्यासाठी. त्याच्यामुळं आज आमचा प्रचार होता प्रभाग 28 फार मोठ्या प्रमाणात आमची बाईक रॅली देखील झालेली आहे, त्यामुळे आम्हाला एक उत्सवाचा आनंदाचं एक वातावरण आहे म्हणून आम्ही खरेदी करायला आलेलो आहे. प्रचारासाठी तुम्ही काय काय साहित्य वापरताय सध्या? प्रचारासाठी आम्ही मफलर असेल, झेंडे असतील, बॅचेस असतील, हँड ग्लोव्ह असतील, ते याचे तुतारी चिन्हाचे, हे सर्व प्रकारचे साहित्य आम्ही वापरतो जे जे उपलब्ध. माझ्या बरोबर आणखी काही कार्यकर्ते आहेत ज्यांनी आत्ताच झेंडे घेतलेत. काका, कुठल्या पक्षाचे झेंडे घेतले? वंचित बहुजन आघाडीचे. वंचितचे. कुठल्या उमेदवारासाठी घेतले? निलेश भाऊ आल्हाड. निलेश आल्हाड म्हणजे कॅन्टोनमेंट मध्ये. कॅन्टोनमेंट मध्ये काय हवंय सध्या? बस एक चांगलं सुधारणा हो, झोपडपट्टी पुनर्वसन वगैरे ह्या गोष्टी आणि बरंच काय समस्या आहे, नोकरी वगैरे बरंच काय काय गोष्टी असे आहेत की बेरोजगार जास्त आहे त्याबद्दल. बरं, आता झेंडे किती घेतलेत तुम्ही आणि आणखीन काय काय प्रचाराचं साहित्य तुम्ही वापरताय प्रचारासाठी? प्रचारासाठी तर आता सध्या झेंडे घेतलेलेत आम्ही आणि बरंच काय घ्यायचं आहे अजून, आणि सध्या तर झेंडे घेतले आम्ही बस. दादा, तुम्ही काय काय खरेदी केलं?
आत्ता आम्ही उपरणं आणि काँग्रेस पक्षाचे हे बॅच वगैरे हे केलं, प्रचारासाठी जे साहित्य लागतं आम्ही इथून खरेदी केलेलं आहे. किती साहित्य घेतलं आहे आत्ता आणि कसा प्रचार चालू आहे? आत्ता आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करतो, पॅम्पलेट देतो लोकांना आणि सांगतो काँग्रेस पक्षाचं काय कार्यकाल आहे, काय झालं पाहिजे, महागाई कशी वाढलेली आहे, रोजगार नाही मिळत, अशा संदर्भात आम्ही घरोघरी जाऊन पॅम्पलेट देऊन उमेदवाराचा आम्ही प्रचार करतो. आम्ही त्या पद्धतीने प्रचार करतो. आम्ही आता जे काही तुम्ही खरेदी केले दैनंदिन जीवनात, आता रोजचा किती खर्च होतो या प्रचाराच्या साहित्याचा आणि प्रचार करताना? तसं ते स्वतःच्या पैशाचा आम्ही खर्च केलाय, आम्ही असं उमेदवाराकडून नाही केलेलं आहे. आम्ही एक निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचे म्हणून आम्ही स्वतःच्या पैशाचा खर्च केलेला आहे. हा, शहर अध्यक्ष आमचे हे समाजाचे, त्यांनी स्वतःचा पैशाचा खर्च केलेला आहे. पैसे स्वतः हा बागव साहेबांचे आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते, तर आम्ही स्वतःच्या पैशाचेच खर्च करून आम्ही आमचा प्रचार त्यांच्या वार्डामध्ये चालू केलेला आहे. आमच्या शिवाजीनगर भागामध्ये निष्ठा आमची पूर्ण 40 वर्षापासून आम्ही काँग्रेसच काम करत करत राहणार तिथून पुढे. त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टीमुळे आम्ही ह्या उभारणं हे ते आम्ही लोकांना समजावे की काँग्रेस पक्ष काय आहे काय नाही ते समजून सांगण्यासाठी पण जातो आम्ही प्रत्येकाच्या घरी. शिवाजीनगर भागामधून पण आम्ही राहतो, तिथून पण काम करतो आम्ही दत्ताबाबा भरटे यांचं, असं आमचं कार्य चालू असतं. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते जे आहेत ते इथे झेंडे असतील किंवा बॅचेस असतील छोटे छोटे किंवा उपरणी असतील हे सगळं खरेदी करण्यासाठी आलेले पाहायला मिळतात. यावेळेस उपरणं झेंडे याच्यामध्ये सुद्धा मटेरियलची क्वालिटी जी असते, कापड जे असतं त्याच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. त्यावेळेस त्याची प्राईस सुद्धा वेगवेगळी आहे, किंमतीत सुद्धा थोडीशी फरक असलेला पाहायला मिळतो. मात्र हे सगळं साहित्य खरेदी करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी या दुकानात सातत्याने दिसून येते, अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत कंटिन्यू हे साहित्य खरेदी करण्यासाठी प्रचाराची जी काही रणधुमाळी आहे त्या सगळ्याच रणधुमाळीत हे साहित्य अत्यंत महत्वाची कामगिरी बजावत असल्यामुळे हे सगळं साहित्य खरेदी करण्यासाठी मुरुडकर झेंडेवाले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असलेली पाहायला मिळते. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. 288 जागा, हजारो उमेदवार, सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कोणाच्या बाजून कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदार संघात. टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज, पहा कोण होणार आमदार. ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाइट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54, मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर, रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज, लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात, काचबिंदू रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार, म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर, CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8881731100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना.
ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.